नमस्कार, मी हेमंत चौधरी आज परत आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे, ज्यात आपण आज माहिती करून घेणार आहोत की जॉब कोणत्या कोणत्या साईटवरनं आपल्याला मिळवता येईल। तर मी तुम्हाला काही वेबसाईट सांगणार आहे ज्या तुम्ही यूज करून तुम्हाला जॉब हा शोधू शकतात, पण त्याआधी आपण समजून घेऊयात की ह्याचे फायदे काय काय होणार आहेत आपल्याला। तर पहिल्यांदा की या ठिकाणी आपण आपले जे काही रिझ्यूम आहेत ते आपण टाकू शकतो, आणि टाकल्यानंतर आपल्याला ते रिक्रूटरकडे जॉब मागायला जायची गरज नाही, सरळ रिक्रूटरच आपल्याला कॉन्टॅक्ट करेल आणि जो काही जॉब असेल तो ऑफर करेल। त्यानंतर आपल्याला या वेबसाईटवर जर आपण आपला रिझ्यूम टाकला तर आपल्याला त्यांचे जे काही नवीन जॉबच्या ओपनिंग्स असतील त्याचे नोटिफिकेशन डायरेक्टली हे आपल्या फोनवर येतील। त्याचबरोबर ही जी काही वेबसाईट्स मी सांगणार आहे त्या वेबसाईट पूर्णपणे फ्री आहेत, काही प्रीमियम पण आहेत, पण तुम्ही फ्री हे ऑप्शन वापरून सुद्धा या वेबसाईटवर जॉब हे शोधू शकतात। तसंच या वेबसाईटचे फायदे म्हणजे तर तुम्हाला बऱ्याचशा अशा वेबसाईट दिसतील ज्या तुम्हाला तुमचा रिझ्यूम बिल्डिंग करायला मदत करतील, म्हणजे रिझ्यूम कसा तयार करायचा त्याविषयी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने माहितीही देणार। तसंच तुम्हाला त्या ठिकाणी बरेचसे जे काही ऑलरेडी रिक्रूटर असतात ते तुम्हाला मदत करतील, तुम्ही तुमचा इंटरव्ह्यू कसा पास करायचा त्याविषयी ते तुम्हाला पूर्णपणे त्या ठिकाणी माहितीही देतील। तसंच तुम्हाला भरपूर जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी भेटतील, कारण बऱ्याचशा अशा वेबसाईट आहेत ज्यात जर तुम्ही तुमचा रिझ्यूम टाकला तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स ज्या जॉबची ओपनिंग ही तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटेल, आणि तुम्ही तुमच्या मनाला जो जॉब आवडेल किंवा तुम्हाला ज्या काही फील्डमध्ये जॉब करायचा असेल ते जॉब तुम्ही करू शकतात। तुम्हाला डायरेक्टली त्यांचे नोटिफिकेशन मोबाईलवर किंवा तुमच्या ईमेल थ्रू तुम्हाला येतील, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुमचा जो काही त्यांनी सांगितलेली जी काही प्रोसेस असेल त्या प्रोसेसने तुम्ही तुमचं त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात आणि ते जॉब हा मिळवू शकतात। तर या कोणकोणत्या वेबसाईट आहेत हे आपण आता समजून घेऊयात। तर पहिली वेबसाईट ही इंटर्नशाला। इंटर्नशाला ही वेबसाईट आपल्याला जॉब तर देतेच, पण त्या ठिकाणी आपल्याला इंटर्नशिप जर करायची असेल तर त्याचीही ऑपॉर्च्युनिटी ही इंटर्नशाला वेबसाईट ही आपल्याला देते। त्या ठिकाणी आपण कॉलेजच्या शेवटच्या वर्षी असू त्या तेव्हाच आपण त्या इंटर्नशाला वेबसाईटवर जाऊन आपली जी काही इंटर्नशिप करायची असेल ती इंटर्नशिपसुद्धा करू शकतो। त्याचबरोबर आपल्याला इंटर्नशिप केल्यानंतर बराचसा एक्सपिरियन्स आल्यानंतर इंटर्नशाला हे आपल्याला त्यांचे काही ज्या दुसऱ्या कंपनीकडनं जॉब ओपनिंग्स असतील ते आपल्याला फॉरवर्ड करते, आणि ते आपण त्या ठिकाणी अप्लाय करून आपणसुद्धा जॉब हा मिळवू शकतो। त्यानंतर नोकरी.com ही सुद्धा वेबसाईट आपल्या भारतातली सगळ्यात मोठी अशी वेबसाईट आहे, ज्या ठिकाणी भरपूर सारे जॉब्स हे आपल्याला बघायला भेटतील, आणि त्या ठिकाणी जो काही आपल्याला मॅच होईल असा जॉब आपण अप्लाय करू शकतो आणि त्या ठिकाणून जॉब हा मिळवू शकतो। तसंच नोकरी.com या वेबसाईटवर दिवसाला 10,000 प्लस रिझ्यूम हे टाकले जातात आणि त्या ठिकाणी भरपूर सारे अपॉर्च्युनिटीसुद्धा आहेत। त्यानंतर टाईम ॲसेंट ही सुद्धा वेबसाईट जी भरपूर सारे जॉब हे आपल्याला प्रोव्हाइड करते, या ठिकाणी बरेचसे प्रोफेशनल जॉब आपल्याला मिळू शकतात। ती टाइम ऑफ इंडियाची एक वेबसाईट आहे ज्यावर आपल्याला त्या भरपूर सारे जॉबची ओपनिंग ही बघायला भेटेल आणि त्या ठिकाणी आपण जॉबला अप्लाय करू शकतो। त्यानंतर फ्रेशर्स वर्ल्ड ही वेबसाईट, फ्रेशर्स वर्ल्डवर बरेचसे जे काही फ्रेशर स्टुडंट असतात त्यांच्यासाठी जॉब हे अवेलेबल असतात, त्या ठिकाणी सुद्धा फ्रेशर्स हे आपला जॉबसाठी अप्लाय करू शकतात। फ्रेशर्स वर्ल्ड ही वेबसाईट आहे, ते बऱ्याचशा कॉलेजसोबत त्यांनी टायअप केलं आहे जेणेकरून फ्रेशर स्टुडंटना ते ट्रेनिंग देतात, तसंच नवीन नवीन स्किल हे शिकवतात आणि जे काही इंडस्ट्रीमध्ये लागेल ते इंडस्ट्रीचं नॉलेज त्यांना देतात आणि त्यानंतर त्यांना जॉबसाठी प्रिपेअर करून त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीसुद्धा ही फ्रेशर्स वर्ल्ड वेबसाईट देते। त्यानंतर freshesslive.com ही सुद्धा वेबसाईट बऱ्याचशा फ्रेशर स्टुडंटना ऑपॉर्च्युनिटी देते, त्यात ते त्यांचा रिझ्यूम कसा बनवायचा ह्याविषयी संपूर्ण माहितीही देतात, तसंच ते ट्रेनिंगसुद्धा प्रोव्हाइड करतात आणि जे काही स्टुडंट असतील त्यांना नवीन नवीन स्किल शिकून त्यांना जॉबसाठी प्रिपेअर करतात, जॉबसाठी प्रिपेअर केल्यानंतर ते त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटी ही देतात। त्यानंतर टाईम जॉब ही टाईम्स ग्रुप यांनी बनवलेली एक साईट आहे ज्यावर तुम्ही खूप सारे प्रोफेशनल जॉब हे बघायला भेटतील, त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकतात आणि तुम्ही त्या ठिकाणूनसुद्धा तुम्हाला भरपूर साऱ्या ऑपॉर्च्युनिटी ह्या भेटणार। तुम्हाला जर नवीन नवीन स्किल शिकायचे असतील तर त्या ठिकाणी तुम्ही शिकू शकतात आणि तुम्ही त्या जॉबसाठी अप्लाय करू शकतात। टाईम्स ग्रुप हे त्यांचं जे काही न्यूजपेपर आहे त्या थ्रूसुद्धा जॉबची ऑपॉर्च्युनिटी ही देत राहतात।
त्यानंतर shine.com हे तर तुम्हाला माहीतच असेल, ही खूप पॉप्युलर अशी वेबसाईट आहे ज्यावर तुम्ही तुमचा रिझ्यूम टाकू शकतात. त्या ठिकाणी बरेचसे जॉब्स ओपनिंग असतात, बऱ्याचशा MNC कंपनी ह्यासुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या पोस्ट हे टाकत असतात, जेणेकरून आपण त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो आणि जॉब ऑपॉर्च्युनिटी ही मिळवू शकतो. तसंच shine.com या वेबसाईटवर आपला जो रिझ्यूम टाकलेला असतो त्या रिगार्डिंग काही कीवर्ड्स मॅच केलेले असतात. जर shine.com वर कोणी त्यांची रिक्रुटमेंट ची ते कीवर्ड्स टाकले असतील, जर त्यांना एखादा HR पाहिजे असेल किंवा मार्केटिंग मॅनेजर पाहिजे असेल, डिजिटल मार्केटिंगचा ती पाहिजे असेल, तर ते डायरेक्टली आपल्याला मॅच होणार आणि आपल्या मेल ID वर त्यांचा डायरेक्ट मेल येतो. ठिकाणी दिसतं की कोणत्या कोणत्या पोस्टसाठी जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत किंवा जॉब ओपनिंग आहेत, त्या ठिकाणी आपण डायरेक्टली त्या ठिकाणी क्लिक करू शकतो आणि आपल्याला जॉब जो पाहिजे असेल त्यावर अप्लाय करू शकतो. त्यानंतर झिप रिक्रुटर ही सुद्धा एक बेस्ट अशी वेबसाईट आहे. त्या ठिकाणी बऱ्याचशा कंपन्या ह्या आपल्याला काही पोस्टसाठी एम्प्लॉय हवे असतील ते एम्प्लॉयसाठी ते त्या ठिकाणी पोस्ट करतात आणि त्या ठिकाणी जॉबच्या भरपूर सारे ऑपॉर्च्युनिटीसुद्धा आहेत, जेणेकरून एम्प्लॉय डायरेक्टली कंपन्यांसोबत कनेक्ट होतील आणि आपला जॉब हा मिळवू शकतात. त्यानंतर डाईस ही अशी कंपनी आहे ज्यात तुम्ही फक्त टेक्नॉलॉजीचे जे काही जॉब असतील ते त्या ठिकाणी तुम्ही मिळवू शकतात. डाईस जर तुम्हाला टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट असेल, टेक्नॉलॉजीविषयी तुम्हाला जर जॉब हवे असतील, तर तुम्ही डाईस या वेबसाईटवर जाऊन डायरेक्टली त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात आणि जे तुम्हाला जो काही जॉब टेक्नॉलॉजीमध्ये पाहिजे असेल तो मिळवू शकतात. त्यानंतर indeed.com ही वेबसाईट इंडियामध्ये खूप फेमस अशी वेबसाईट आहे, ज्यात तुम्ही तुमचा रिझ्यूम टाकू शकतात आणि जो काही जॉब पाहिजे असेल तो तुम्ही मिळवू शकतात. ही वेबसाईट आपल्याला भरपूर सारे जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी ही देत राहते. त्या ठिकाणी जर तुम्ही रजिस्टर केलं तर तुम्हाला त्यांचे बरेचसे नोटिफिकेशन ही येत राहतात. जी काही तुमचा रिझ्यूमसोबत जॉब ऑपॉर्च्युनिटी ही जर मॅच होत असेल तर ते तुम्हाला डायरेक्टली मेल हे करतात. मेल केल्यानंतर तुम्ही त्यांच्या ॲपवर जाऊन किंवा त्यांच्या साईटवर जाऊन डायरेक्टली अप्लाय करू शकतात आणि जॉब मिळवू शकतात. त्यानंतर लिंक्डइन हे तर तुम्हाला माहितीच असेल, या ठिकाणी आपण बऱ्याचशा लोकांसोबत इंटरॅक्शन करू शकतो. लिंक्डइन हे फेसबुकसारखं एक ॲप आहे, म्हणजे ते एक प्रोफेशनल फेसबुक म्हटलं तरी चालेल. लिंक्डइनवर आपण बऱ्याचशा लोकांसोबत कनेक्ट होऊ शकतो, बऱ्याचशा लोकांसोबत चॅटिंग करू शकतो. त्यानंतर आपण जर जॉब ऑपॉर्च्युनिटी पाहिजे असेल तर त्या ठिकाणीसुद्धा आपण लोकांकडनं जॉब ऑपॉर्च्युनिटी ही मागू शकतो, नाहीतर त्यांचं जे काही जॉब ऑपॉर्च्युनिटीचं ऑप्शन आहे त्या ठिकाणी आपला रिझ्यूम टाकू शकतो. रिझ्यूम टाकल्यानंतर त्यांना जर त्या कीवर्ड्सनुसार त्याची गरज असेल तर आपण त्या ठिकाणी आपला जॉब अप्लाय करू शकतो आणि नोकरीही मिळवू शकतो. त्यानंतर करिअर बिल्डर ही वेबसाईटसुद्धा सगळ्या टाईपचे जॉब आपल्याला मिळवून देण्यास मदत करते. त्या ठिकाणी A to Z जॉब ऑपॉर्च्युनिटी असतात, जिथं आपल्या जी काही जॉबची ऑपॉर्च्युनिटी पाहिजे असेल ती आपण मिळवू शकतो आणि आपण जॉबसाठी अप्लाय करू शकतो. अप्लाय केल्यानंतर रिक्रुटर हा आपल्याला कॉन्टॅक्ट करतो. कॉन्टॅक्ट झाल्यानंतर इंटरव्ह्यू अरेंज होतो. इंटरव्ह्यू अरेंज केल्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यू जर क्वालिफाय झालात तर तुम्हाला डायरेक्टली जॉब हा मिळू शकतो. त्यानंतर मॉन्स्टर ही सुद्धा इंडियातली बेस्ट अशी वेबसाईट आहे, ज्यात तुम्हाला भरपूर सारे जॉब्स हे मिळतील. तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात आणि स्वतःला जॉब हा मिळू शकतात. तुम्हाला जी काही फील्ड असेल त्या फील्डमध्ये तुम्हाला जॉब हे त्या ठिकाणी मिळू शकतात. तुम्ही वेरियस फील्डमध्ये जॉब जर करायचं असेल त्या ठिकाणी ते सुद्धा तुम्हाला मिळू शकतात. इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी किंवा तुम्हाला सायन्स फील्डमध्ये इंटरेस्ट असेल त्या ठिकाणी जो काही तुमचा इंटरेस्ट असेल त्या ठिकाणी तुम्ही जॉबसाठी अप्लाय करू शकतात आणि तुमचा जॉब हा मिळू शकतात. त्यानंतर ग्लासडोर ही सुद्धा वेबसाईट आपल्याला जॉब मिळवून देते. त्या ठिकाणी भरपूर इन्फॉर्मेशन असते, म्हणजे कंपनीची सगळी काही इन्फॉर्मेशन ग्लासडोरवर अवेलेबल असते, ते आपण रीड करू शकतो आणि त्या ठिकाणी सुद्धा आपण जॉब अप्लाय करू शकतो. तसंच कंपनी किंवा कोणत्या जॉबसाठी किती सॅलरी देणार हे सुद्धा त्या ठिकाणी असतं आणि कोणत्या पोस्टला किती सॅलरी असेल हे सुद्धा त्या ठिकाणी असतं. तसंच बरेचसे लोक त्या ठिकाणी आपला जॉबचा रिव्ह्यू हा टाकत असतात. जे काही कंपनीमध्ये अगोदर असतील त्या कंपनीविषयी ते त्यांचा रिव्ह्यू त्या ग्लासडोर ह्या वेबसाईटवर टाकत असतात. म्हणून ग्लासडोर ही सुद्धा वेबसाईट आपल्याला जॉब मिळवून देण्यासाठी बेस्ट अशी वेबसाईट आहे. त्यानंतर फ्रीलान्सर ही वेबसाईट आपण घरी बसून
वर्क फ्रॉम होम हे काम करू शकतो, त्याचबरोबर पार्ट टाइम जॉब सुद्धा आपण त्या ठिकाणी करू शकतो. म्हणजे फ्रीलान्सर कसं, फ्रीलान्सर हे आपल्याला बरेचशा कंपनी असतात ते त्यांना एम्प्लॉय नको असतो, पण त्यांचे काम करण्यासाठी काही फ्रीलान्सर कामासाठी पाहिजे असतात, तर त्यासाठी आपण अप्लाय करू शकतो. फ्रीलान्सर या वेबसाईटवर जाऊन आपलं जे काही स्किल असेल त्या स्किलविषयी आपण त्या ठिकाणी आपली प्रोफाईल तयार करू शकतो, आणि जर कोणाला त्याविषयी कामं असतील तर ते आपल्याला अप्रोच करतात. अप्रोच केल्यानंतर आपण त्या ठिकाणी त्यांचे कामं करून पैसाही कमवू शकतो. त्यानंतर आत्तापर्यंत आपण ज्या पाहिल्या त्या ह्या प्रायव्हेट सेक्टरमधल्या ज्या काही वेबसाईट आहेत जॉब मिळवून देणाऱ्या त्या पाहिल्यात. आता आपण सरकारी वेबसाईट कोणत्या कोणत्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. त्यात पहिली जॉब सरकारी, या ठिकाणी तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब जे काही असतील त्याचे सगळे काही ओपनिंग्स हे पाहायला मिळतील, आणि त्या ठिकाणी तुम्ही जॉब जो काही तुम्हाला जॉब पाहिजे असेल त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर दुसरी इन गव्हर्नमेंट जॉब, ही सुद्धा वेबसाईट तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबचे ओपनिंग्स कुठं कुठं आहेत आणि कोणकोणते आहेत याविषयी पूर्णपणे माहिती देते. त्या ठिकाणी त्यांनी प्रोफाईल दिलेली असते, त्यावर जाऊन तुम्ही क्लिक करून जी काही गव्हर्नमेंटचे जॉब्स असतील ते त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकतात आणि गव्हर्नमेंट जॉब हे मिळवू शकतात. त्यानंतर construction placement.com ही वेबसाईट फक्त रिअल इस्टेट, त्याचबरोबर पॉवर, एनर्जी आणि इंटेरियर डिझाईन यामध्ये ते जॉब ओपनिंग त्यांच्या वेबसाईटवर ह्या प्लेस करतात. त्या ठिकाणी आपण जाऊन आपल्याला जर त्या फील्डमध्ये इंटरेस्ट असेल तर त्या फील्डचे जॉब हे आपण मिळवू शकतो. त्यानंतर युनिव्हर्सिटी करिअर सेंटर, ह्या ठिकाणी सुद्धा आपण आपले बरेचसे कॉन्टॅक्ट असतात, म्हणजे आपले जे काही जुने स्टुडंट असतील किंवा त्या कॉलेजचे स्टुडंट असतील त्या युनिव्हर्सिटीचे स्टुडंट असतील तर त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटी ही दिली जाते. बरेचशा ठिकाणी बरेचशा कॉलेजमध्ये हे जे काही प्लॅटफॉर्म हे असतात त्या ठिकाणी तुम्ही जाऊन प्लेस तुमचा जो काही रिझ्यूम असेल तो टाकू शकतात आणि त्या ठिकाणी तुमची इंटरव्ह्यू देऊन तुम्ही जॉब हा मिळवू शकतात. त्यानंतर शेवटचं म्हणजे वेबसाईट फॉर एम्प्लॉय, हे बऱ्याचशा अशा कंपन्या असतात की ते त्यांच्या स्वतःच्या वेबसाईटमध्ये एक करिअरचं ऑप्शन दिलेलं असतं, त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली त्यांच्या ज्या काही ओपनिंग्स असतील त्या ठिकाणी तुमचा रेझ्यूम टाकू शकतात आणि त्या ओपनिंगला तुम्ही जॉब अप्लाय करू शकतात. जर तुमचा रेझ्यूम हा त्यासोबत मॅच होत असेल, त्यांना जी काही गरज असेल त्या ठिकाणी तुमचा रिझ्यूम मॅच होत असेल तर ते तुम्हाला जॉबसाठी अपेअर करतात आणि इंटरव्ह्यू वगैरे घेऊन ते तुम्हाला डायरेक्टली सिलेक्ट करतात. अशा प्रकारे मी तुम्हाला बऱ्याचशा अशा वेबसाईट्सचे नावं सांगितलीत ज्यावर तुम्ही फ्रीमध्ये तुमचं अकाउंट ओपन करू शकतात आणि तुमचा रिझ्यूमही अप्लाय करू शकतात. तसंच तुम्हाला जर स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचे असेल तर ग्रो ह्या ॲपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ज्यात तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकतात, त्या ठिकाणी दिलेली तुमची प्रोफाईल क्रिएट करू शकतात आणि तुम्ही सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. बऱ्याचशा कंपनी आता भरपूर सारा प्रॉफिट हा देत आहे. लवकरात लवकर ग्रो ॲप डाउनलोड करा आणि लवकरात लवकर तुम्हीसुद्धा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा. तसंच जर तुम्हालासुद्धा ऑनलाईन पैसे कमवायचे असतील किंवा विविध बिझनेस आयडियाची माहिती करून घ्यायची असेल तर त्याविषयीसुद्धा आमच्या एका व्हिडिओची लिंक ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या लिंक ओपन करून तो व्हिडिओ पाहू शकतात आणि तुम्हीसुद्धा व्यवसाय चालू करू शकतात आणि भरपूर सारा पैसा हा कमवू शकतात. अशीच नवीन नवीन इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.